Hello, all of you. Welcome to our English class. That is, today we are going to see that workshop of Journey to the West. That is a workshop of Journey to the West. See the first question. That first is, list all the persons and characters mentioned in the story. Which of them are real? Which are imaginary? ॲट लिस्ट ऑल द पर्सन अँड कॅरेक्टर्स मेन्शन इन द स्टोरी विच ऑफ देम आर रियल विच आर इमॅजनरी या जी काही स्टोरी आहे त्याच्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स आलेले व्यक्ती आहे आणि पात्रे आहे त्यांची आपल्याला काय लिहायचे नावे लिहायचे विच ऑफ देम आर रियल त्यातल्या काही खरोखरच्या आहेत आणि कोणत्या विचार इमॅजनरी आणि कोणत्या काल्पनिक आहे हे आपल्याला लिहायचं आहे द फर्स्ट आन्सर इज फर्स्ट वन योगचाँग दॅट इज अ रियल कॅरेक्टर सेकंड गोनिन डेटी इमॅजनरी कॅरेक्टर सन उकाँग ऑर मंकी किंग इमॅजनरी कॅरेक्टर झुबजी ऑर पिक्सी दॅट इज इमॅजनरी कॅरेक्टर शा उजिंग ऑर सँड प्रिस्ट दॅट इज इमॅजिनरी कॅरेक्टर याच्यामध्ये फक्त योंगचाँग हे एक रिअल कॅरेक्टर आहे बाकीचे सगळ्या इमॅजनरी कॅरेक्टरचे सी द सेकंड क्वेश्चन से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर राईट ऑर रॉंग आता याच्यामधले राईट कोणते आणि रॉंग कोणते आपल्याला स्टेटमेंट सांगायचे फर्स्ट वन द नॉव्हेल जर्नी टू द वेस्ट इज अबाउट अ जर्नी टू द वेस्टर्न कंट्रीज लाईक इंग्लंड अँड अमेरिका हे जे काही नॉव्हल आहे ते काय सांगतं वेस्टर्न कंट्रीज म्हणजे इंग्लंड किंवा अमेरिकेबद्दल सांगतं इज इट राईट ऑर अ रॉग दिस वन इज अ रॉग कारण याच्यामधली जर्नी कुठली आहे इंडिया टू चायना आणि चायना टू इंडिया इट्स नॉट इंग्लंड ऑर अमेरिका सेकंड वन इन द डेज ऑफ योंगचोंग ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अन इझी टास्क इन द डेज ऑफ दॅट योंगचोंग ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अन इझी टास्क ज्यावेळेस योगचाँगनी ज्यावेळेस प्रवास केला चायनामधून इंडियामध्ये तो वॉज नॉट अँड इझी टास्क इझी टास्क होता का सोपं काम होतं का नाही खरंच सोपं काम नव्हतं अवघडच होतं दॅट्स वाय दिस वन इज अ राईट थर्ड वन योगचाँग ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स ऑफ इंडिया इज इट राईट ऑर रॉंग करेक्ट आहे राईट आहे कारण भरपूर पार्ट्समध्ये योंगँगनी काय केलं ट्रॅव्हलिंग केलं सी द नेक्स्ट वन योगचाँग्स वे बॅक होम वॉज रिलेटिवली इझी वी बॅक होम ज्यावेळेस तो घरी आला म्हणजे इंडियामधून चायनामध्ये आला दॅट इज इझी टास्क होतं त्याच्या किंवा त्याचं सोप्पं होतं त्याला यायला दॅट इज रॉंग त्यावेळेस ट्रॅव्हलिंग करणं तो चायनामधून इंडियामध्ये गेला आणि पुणे इंडियामधून चायनामध्ये आला दोन्ही वेळेस त्याचं ट्रॅव्हलिंग त्याचा प्रवास अवघडच होता दॅट्स वाय दिस वन इज अ रॉंग देन गॉड्स अँड सुपर नॅचरल हॅड हेल्पड योंग चॉंग इन हिज क्वेस्ट जे काही सुपर नॅचरल आणि गॉड्स आहे हॅड हेल्प योंगँग इन हिज क्वेस्ट इज इट राईट ऑर रॉंग गॉड्स देवांनी आणि सुपर नॅचरल पॉवरस आहे त्यांनी योगचाँगला मदत केली त्याच्या क्वेस्ट त्याच्या शोधामध्ये दिस वन इज अ राईट वन मदत केलेली आहे लोकांना वाटायचं मदत केली आहे पण खरंच काही देवांनी आणि सुपरनॅचरल जे काही पॉवर्स आहे त्यामध्ये त्यांनी मदत केली पण याचा काही आपल्याला पुरावा सापडत नाही म्हणून हे रॉंग सुद्धा म्हटलं जातं पण ॲज लाईक अ इन अ इन, इन दिस लेसन्स वी कॅन से दॅट दिस वन इज अ राईट द थ्री डिसिपल्स ऑफ योंगँग वे वेअर थ्री सेंट्स योंग चॉंग द थ्री डिसायपल ऑफ योंग चॉंग ते थ्री डिसायपल होते किंवा शिष्य होते यँग चँगचे वेअर थ्री सेंट्स ते अगदी संत होते इज इट राईट रॉंग ते संत नव्हते खूप दॅट इज अ ट्रबल मेकर्स होते, होते. नेहमी त्रास देणारे म्हणूनच त्यांना देवांनी जे स्वर्ग असतं त्याच्यामधून ते त्यांना हकलून लावलं होतं द लास्ट वन द थ्री डिसिपल्स हॅव सुपर नॅचरल पॉवर्स ते जे थ्री डिसायपल्स होते किंवा डिसिपल होते शिष्य होते त्यांच्याकडं सुपर नॅचरल पावर होती येस दिस वन इज अ राईट वन राईट थर्ड क्वेश्चन इज गिव्हन ए राईट एनी फाईव्ह फीचर्स ऑप्शन हू कॉंग्स कॅरेक्टर्स दॅट यू लाईक बेस्ट आता या ठिकाणी फाईव्ह फीचर्स ऑफ सनू कॅरेक्टर्स आपल्याला लिहायचे फर्स्ट वन इज गिव्हन एअर अ कॅन वॉक थ्रू फायर कॅन वॉक थ्रू फायर तो त्या अग्नीवरून सुद्धा चालू शकत होता सेकंड कॅन ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन सेवन्टी टू डिफरंट वेज कॅन ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन सेवन्टी टू डिफरंट वेज तो बहात्तर वे वेळा किंवा डिफरंट वेजमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये तो स्वतःला काय करू शकता होता बदलू शकत होता थर्ड वन कॅन ट्रॅव्हल थ्रू थाउजंड ऑफ किलोमीटर्स कॅन ट्रॅव्हल थ्रू थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स तो हजारो किलोमीटर्स कॅन ट्रॅव्हल थ्रू एका कोलंटिओीमध्ये हजारो क किलोमीटर तो काय करू शकत शकत होता प्रवास करू शकत होता हिज आईज हॅव एक्स रे विजन त्याचे आईज कसे होते एखाद्या एक्स सारखे होते ही कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी इन अ ब्लिंक ही कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी इन अ ब्लिंक अतिशय एका डोळे जरी झाकले किंवा आपण तो डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच तो छोटा किंवा अगदी मोठा सुद्धा होऊ होता सी द फोर्थ क्वेश्चन द फोर्थ क्वेश्चन इज युर टू रीड ॲज बिग ॲज पिलर ॲज टायनी ॲज अ निडल नाव राईट मोर सच फ्रेझेस युझ इंग युअर इमॅजिनेशन आपल्या स्वतःच्या पद्धतीने आपल्या कल्पनेने या ठिकाणी फ्रेजेस तुम्हाला लिहायचे आहे ॲज लाईक अ फर्स्ट वन ॲज बिग ॲज अ जायंट ॲज टायनी ॲज अ ड्रॉप ऑर अ रेन ड्रॉप ॲज टायनी ॲज अ निडल ॲज हार्ड ॲज अ स्टोन ॲज शार्प ॲज अ सॉ्ट म्हणजे तलवार ॲज स्वीट ॲज हनी ॲज अ शार्प ॲज अ नाईफ पण म्हणू शकतात तुम्ही या ठिकाणी ॲज स्वीट ॲज अ हनी ॲज स्वीट ॲज अ शुगर ॲज सॉफ्ट ॲज अ बटर